सध्या आपण आमदार दत्तात्रय भरणे यांच्या निवासस्थानाच्या समोर आहोत. आपण पाहतोय की आमदार दत्तात्रय भरणे यांच्या बंगल्यासमोर काही मराठा आंदोलक आलेले आहेत आणि या ठिकाणी 20 तारखे होणाऱ्या विशेष अधिवेशनामध्ये मराठा आंदोलकांच्या बाजूने एक समर्थन द्यावं अशी भूमिका इथल्या मराठा समाजातील लोकांनी आमदार दत्तात्रय भरणे यांच्याकडे मांडलेली होती. त्याला आमदार दत्तात्रय भरणे यांनी समर्थनही दिलेलं आहे. 4 वाजता समर्थनाचं पत्रही या ठिकाणी ते देणार अशी आमदार दत्तात्रय भरणे यांनी काही वेळापूर्वी सांगितलेलं होतं. आपण पाहतो या ठिकाणी पोलीस असतील, मराठा आंदोलक असतील आणि इतर लोक असतील, यांच्यामध्ये सध्या काय अडचण काय आहे नेमकी, का इथं गोंधळ काय आहे, का गोंधळ इथं? लोकप्रतिनिधी आमदार दत्ताबाबा भरणे यांचे कार्यकर्ते आल्यानंतर त्यांनी थोडीशी विडी बोलण्याचा प्रयत्न केला. मराठा समाजाचे जे आंदोलक आहेत त्यांना सुपारी घेऊन असं करून त्याच्यासाठी त्यांनी बोलणं चालू केलं. त्याच्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं की बाबा तालुक्याचे प्रतिनिधी दत्ताबाबा भरणे आहेत आणि अधिवेशनात एकच माणूस तालुक्याचा प्रतिनिधीच म्हणणं मांडू शकतो, तर आमची प्रामाणिक इच्छा एवढीच आहे की तालुक्याच्या मराठा समाजाच्या वतीने आम्ही त्यांना सांगायला आलो आहे. त्यांचं आमचं बोलणं झालं आहे, संभाषण झालं आहे, ते आम्हाला पाठिंबा द्यायला पत्र द्यायला तयार आहेत. परंतु काही त्यांच्या प्रेमापोटी कार्यकर्त्यांनी वादाचा प्रसंग निर्माण केला. पण आंदोलकांना आम्ही सगळ्यांना शांततेचं आवाहन करतोय. मनोजदादा जरांगे पाटील यांनी जी महाराष्ट्रात आंदोलनाची दिशा दिली त्यांच्या इशाऱ्यानुसारच इंदापूर तालुक्यातलं आणि महाराष्ट्राचं आंदोलन चालणार आहे. आणि मला कळकळीची इंदापूर तालुक्यातल्या सर्वांना सांगायचं आहे की नेत्याचं प्रेम बाजूला ठेवा, तुम्ही लक्षात घ्या, ह्याच्या दारात आला आणि त्याच्या दारात आला असं करू नका. लोकप्रतिनिधी म्हणून दत्तामामा भरणे हेच अधिवेशन आपल्या तालुक्याचं प्रतिनिधित्व करणार आहे आणि आम्ही त्यांच्यापाशी जीवन मागणी केली. असं नाही की माझी आमदार मराठ्याचा आहे म्हणून आम्ही त्यांच्याकडे जाणार नाही. त्यांना सुद्धा तुमचा सुद्धा पक्ष सत्तेत आहे, तुमचा सुद्धा पक्ष सत्तेत आहे, आम्ही त्यांच्याकडे सुद्धा जाऊन मागणी करणार आहे. त्या लोकांचं म्हणणं आहे की दत्तात्रय मामा भरणे यांना टार्गेट केलं जाते. तुम्ही आजी मंत्री म्हणजे भरणे मामाकडे हा विषय म्हणता, परंतु तुम्ही हर्षवर्धन पाटलांकडे जात नाही. आता प्रामाणिकपणे मुद्दा सगळ्यांच्या समोर तुमच्या वतीने मला सांगायचं आहे की आज तालुक्याचं प्रतिनिधित्व दत्तामामा भरणे करतायत. अधिवेशनात तालुक्याचं प्रतिनिधी म्हणून ते मुद्दा मांडणार आहेत. हर्षवर्धन पाटलांना राईट आहे का मंत्रालयात तिथं अधिवेशनात जायचा? तरी पण आम्ही काल ज्यावेळेस तालुक्याच्या सगळ्या समन्वयाची मीटिंग झाली त्यावेळेस जातीचा ही आपल्या तालुक्यात वाद निर्माण व्हायला नको म्हणून ते ज्या पक्षाचं नेतृत्व करतात त्यांचा पक्ष पण सत्तेत आहे म्हणून सगळ्या समन्वयकाच्या माध्यमातून आम्ही सांगण्यात आले की दत्तामामांनी आपल्याला पाठिंबा दिल्यानंतर हर्षवर्धन पाटलांकडे बी सगळ्यांनी जायचे. असं काय कुणी नेत्याच्या प्रेमापोटी समाजाला वेठीस धरू नये. तर अशा पद्धतीने बघतोय आपण की मी तुम्हाला थोडस या ठिकाणी कसं लोकेशन आहे हे दाखवतो. या बाजूला आपण बघतोय, या इकडे थोडी इकडे या बाजूला आपण बघतोय माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचं निवासस्थान आहे आणि या भरणे मामांच्या निवासस्थानच्या गेटच्या समोर अगदी समोर काही या ठिकाणी मराठा बांधव जे आहेत ते बसलेले आहेत. आमदार दत्तात्रय भरणे यांनी 4 वाजता पत्र देण्याचं या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे की त्यांच्या विविध जे कार्यक्रम आहेत ते कार्यक्रम उरकून तुम्हाला मी 4 वाजता पत्र देतो. परंतु काही स्थानिक पदाधिकारी आणि काही मराठा आंदोलक यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्यामुळं थोडासा गोंधळ निर्माण झालेला होता. पण सध्याची स्थिती गोंधळ निवळलेला आहे आणि आंदोलन परत एकदा शांत पद्धतीने या ठिकाणी करण्याचं या ठिकाणी नियोजित केलेलं आहे. आपण या पुढं ही सर्व जे आहेत मराठा आंदोलक आहेत हे या ठिकाणी गेटच्या समोर अगदी बसलेले आहेत. अगदी काही वेळाने आपण आता पुन्हा एकदा नवीन अपडेट घेऊन येणार आहोत. आता तुर्तास मी इथंच थांबतो. मी श्रीयश नलवडे, जनता एक्सप्रेस, मराठी न्यूज, इंदापूर.